कलाकार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे। म्हणजे आज आपण बघणार आहोत कासव नावाचा एक मराठी सिनेमा आहे, त्याचा ट्रेलर बघणार आहोत। खरं तर हा सिनेमा खूप जुना आहे आणि हा आधी आपल्याला माहिती होतं की आय थिंक हवाई उद्यामध्ये पण याची टीम येऊन गेली होती, पण आता हा सिनेमा आपल्याला सोनी लिव्हवर आजपासून बघायला मिळणार आहे। आजच्या 8 तारखेचा हा आजपासून आपल्याला हा सिनेमा सोनी लिव्ह या ऍपवर बघायला मिळणार आहे। सो त्यांच्या ज्यांच्या सबस्क्रिप्शन असेल सोनीच्या त्या लोकांनी कृपया हा चित्रपट बघावा। आणि जस्ट बिकॉज मला मराठी सिनेमांबद्दल खूप सपोर्ट आपल्या मराठी सिनेमाला लागतो आणि माझा नेहमी हेतू असतो की आपल्या छोटीशा युट्यूबच्या परिवारामार्फत आपण जास्तीत जास्त जे काही मराठी सिनेमा असतील, मालिकांना एवढी गरज नसते प्रमोशनची, पण सिनेमा असेल, नाटक असेल, त्याला आपण जास्तीत जास्त प्रमोट करावा हा माझा हेतू असतो। म्हणूनच आज आपण सगळे एकत्र मिळून कासव नावाच्या एक मराठी सिनेमाचा ट्रेलर बघणार आहोत। या सिनेमामध्ये आपल्याला एक नाही तर अनेक लेजंड्स असे एकत्र येताना दिसतात, म्हणजे सुमित्रा भावे जी यांचा हा आय थिंक शेवटच्या 1-2 चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता आणि सुमित्रा भावेबद्दल मी काही बोलणं म्हणजे योग्यच होणार नाही, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ते केवढ्या मोठ्या लेजंड आहेत मराठी इंडस्ट्री मधल्या। त्याचबरोबर सुनील सुतरणकर सरांचा सुद्धा हा एक सिनेमा आहे। या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत डॉक्टर मोहन आगाशे सर, आय थिंक अजून मी काही बोलायची गरज नाहीये। या सिनेमामध्ये आपल्याला दिसणार आहेत इरावती हर्षी मॅम, आलोक राजवाडे सर, डॉक्टर मोहन आगाशे स्वतः आपल्याला दिसणार आहेत, किशोर कदम सर, देविका दफ्तरदार मॅडम, संतोष रेडकर आणि ओंकार घडी मॅडम, ओंकार घडी सर माफ करा। सो मंडळी हा सिनेमा आता आपल्याला सोनी लिव्हवर बघायला मिळणार आहे आणि आता आपण सगळे मिळून याचा ट्रेलर बघणारच आहोत। पण हा ट्रेलर बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर माझा इंस्टाग्राम हँडल मी मेन्शन करतो, तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता आणि माझं फेसबुक हँडल सुद्धा मेन्शन करतो, तुम्हाला फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता। त्याचबरोबर दररोज रात्री 10:30 किंवा नेक्स्ट डे 8:30-9 सुमारास मी बिग बॉसचा पोस्ट मॉर्टम नावाचे दररोज एपिसोडचे रिव्ह्यूज तुमच्या समोर घेऊन येतो, कधी कधी मी लाईव्ह सुद्धा येतो। सो आय होप तुम्ही माझ्या त्या प्रयत्नांना सुद्धा प्रतिसाद द्याल आणि आता थोडा विलंब न करता करतो या ट्रेलरची सुरुवात। ट्रेलर आहे 1:40 आणि आता करतो या ट्रेलरची सुरुवात। पूर्वी किचन मध्ये सूर्य हातात घेतली की मनगट कापावस वाटायचं, ट्रेन दिसली की तिच्या समोर उडी घ्यावीशी वाटायची। मला एकटेपणा हवा होता, तसाच त्यालाही हवा असणार। कोणाकोणाला नेमकं का ते सांगता येत नाही, पण एकटेपणाने जीव अगदी नको होतो। ये जेवण, ये गार होत जेवण। अरे यादू फार लाडावून ठेवू नका त्याला, मी नाही लक्ष दिलं तर काय कराल, हकलून द्याल का, द्या हकलून, मला कुणालाही खुश करायचं नाही। आमच्या वेळी बरं होतं, बेबंद जगण्याची इतकी ओढच नव्हती, कर्तव्य खेचत असायचं, त्याच्या माग जात राहायचं। कोणासाठी काही करू शकत नाही, मला मी आवडत नाही, काय करायचंय का करायचंय त्याला विचारलं तरी कोण हा काय मनाने आजारी म्हणून असं वाटत। महिलाच काय, कुटुंबाची व्याख्याच बदलायला हवी। हा गुंता कसा सुटेल ते आपण पाहूया आणि तो सुटेल। ओके, सो अनेक चित्रपट फिल्म फेस्टिवल्स गाजवलेला हा सिनेमा आहे आणि नो डाऊट भरपूर याला बक्षिसं मिळाली असती, पण असे चित्रपट अनफॉर्च्युनेटली आपल्याला थिएटर्समध्ये बघायला मिळत नाहीत आणि जरी थिएटर्सपर्यंत ते पोहोचले तरी ते प्रेक्षक काही अशा सिनेमांना फारसा प्रतिसाद देत नाहीत, हे आता दुर्दैवी बट सत्य घटना सत्य परिस्थिती आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीची। सो म्हणजे इकडे आपल्याला दिसतंय की एकटेपणाशी आय थिंक ती इरावती हर्षी लढत असते आणि ऍक्च्युली मला क्लिअर झालं नाही बट मी असं अस्युम करून सांगतो की तो मुलगा असणार जो सुद्धा त्यांच्यामध्ये जे आई आणि मुलाचं बॉन्डिंग आहे तेच कुठेतरी मिसिंग आहे आणि तेच बॉन्डिंग जपण्यासाठीचा किंवा वाचवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। आणि कासव जसा एकटा अख्ख्या समुद्रावर राज्य करतो तसंच काहीतरी एकटं एकटं आयुष्याच्या वाटेवर हे दोघे निघाले आणि मग या दोघांच्या वाट्या एकमेकांच्या समोरासमोर येणार का असं मला एकत्रित वाटतंय। ते जरा क्लिअर झालं असतं तर अजून मजा आली असती की हा त्यांचाच मुलगा आहे की काय आहे एक्झॅक्टली मला ते क्लिअर झालं नाहीये। तुम्हाला जर झालं असेल तर तुम्ही ते कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता। सो म्हणजे हा होता कासव या सिनेमाचा मराठी सिनेमाचा एक ट्रेलर। हा सिनेमा तुम्हाला आजपासून सोनी लिव्ह या ऍपवर बघायला मिळणार आहे आणि म्हणजे आय होप तुम्हाला जर हा सिनेमा आणि या सिनेमाचा ट्रेलर आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लगेच
कासवाच्या स्पीडने नाही लगेचच लाईक करून शेअर करायला विसरू नका, कारण मराठी सिनेमाना सपोर्ट करण्याची खूप गरज आहे आपल्या सगळ्यांनाच. आणि त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन सुद्धा दाबायला विसरू नका. धन्यवाद.